मी आता आली आहे खिमेंते हाऊसमध्ये, म्हणजे जी नगरपालिका आहे तेथे. यावर्षी खूप सारे झाडं लावले, तर ते आलेली रोपटे कुठं लावणार म्हणून खूप साऱ्या कुंड्या आणल्या, आणि त्या कुंड्यांमध्ये ते सगळी झाडं लावली. लहान लहान लेकरं म्हटले की किती सारे धडपड करतात, त्या इतरांशी कंपॅरिझन न करता आपण आपल्या मार्गाने चालत राहिलो तर आपल्याला जे काही हवे ते सगळं अचीव करू शकतो. गुड मॉर्निंग एवरीवन, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि दोन्ही मुली तयार झालेले आहेत ते स्कूलला जाण्यासाठी. शर्वरी आणि इथे आलेले आहे श्रीमयी. स्टिकर्स दाखवत आहेत. तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत, यांचा ब्रेकफास्ट पण झालेला आहे, स्कूलचा लंच बॉक्स वगैरे सगळं काही भरून झालेलं आहे. आता निघायचं आहे आणि त्याआधी मला अजून थोडी काही कामं आहेत जी आटपायची आहेत, कारण की त्यानंतर अजून एका ठिकाणी जायचं आहे, ते तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला सांगते. चला सुरुवात करूया आजच्या व्लॉगला. मी आता आली आहे खिमेंते हाऊसमध्ये, म्हणजे जी नगरपालिका आहे तेथे, आणि इथे माझी अपॉइंटमेंट आहे त्यामुळं मी इथे येऊन थांबलेली आहे. अजून 5 मिनिट वेळ आहे, तर आता 5 मिनिटानंतर मी आत जाणार. मी घरी आले आणि विदिन 2 मिनिट्समध्ये माझं काम झालेलं आहे जे नगरपालिकेत मी गेले होते, कारण सकाळी सकाळची अपॉइंटमेंट घेतली ना की गर्दी पण नसते आणि गेलं की टायमिंगच्या आधीच ते आपलं जे काम आहे ते कंप्लीट करून देतात. तर मी आता आलेली आहे. माझी तशी 8:40 अपॉइंटमेंट होती आणि मी 9:15 घरात पोहोचले, पण तर सगळं झालं पटकन. मुलींना स्कूलमध्ये सोडलं आणि लगेचच तिकडे माझी अपॉइंटमेंट होती ती गेली. आता घरी आले. आज गुरुवार आहे आणि आज उपवास असल्यामुळं आता मी नाश्ता फराळाचंच काहीतरी फ्रुट्स वगैरे खाणार आहे आणि मग त्यानंतर लागायचं आहे सगळी क्लिनिंग बाकी आहे, कारण सकाळचे फक्त 9 वाजलेत. त्यानंतर क्लिनिंग आटपायचं आहे. आणि अजून एक की आज जो मी व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबवरती जे टोमॅटोचं नुकसान झालं तो, आणि त्याच्यामध्ये ना आवाजाचा खूप सारा इश्यू आलेला आहे की माझा आवाज पण छोटा आला आणि म्युझिकचा आवाज जास्त झाला. काल मी दुसरे ॲप नवीन म्हटलं की ट्राय करावं आणि त्याच्यावरती टाकलं, आणि जसं की मी सगळे व्हिडिओज रात्री मुली झोपल्यानंतर एडिट करते, त्यामुळं काय झालं माझ्या आयपॅडचा आवाज ऑलरेडी कमी असतो की मुलींना डिस्टर्ब होऊ नये म्हणून, आणि त्याच्यामुळं काय झालं की तो म्युझिकचा आवाज खूप राहिला, माझा आवाज छोटा झालेला, तर त्यामुळं खूप साऱ्या कमेंट्स आल्या. तर सो सॉरी, तर आज ही मिस्टेक झालेली आहे माझ्याकडून आणि तुम्ही कमेंट करून मला सांगितलं, तर ही चूक परत होणार नाही. आणि माईकचं तर माझे मिस्टर इंडियाला गेले ना तेव्हाच त्यांनी अमेझॉनवरून माझ्यासाठी माईक चांगल्या कंपनीचे ऑर्डर केलेले आहे, त्यामुळं आता ते येईपर्यंत माईक नाही यूज करू शकत किंवा मी इथे दुसरे माईक नाही घेऊ शकत, कारण डबल डबल होऊन जातात प्रोडक्ट्स त्यामुळं वस्तू घरामध्ये, त्यामुळं ते आल्यानंतर ते यूज करेल. तोपर्यंत मी प्रयत्न करेल की मी थोडं मोठ्याने बोलण्याचा आणि म्युझिकचा आवाज कमी ठेवण्याचा. तर आज जो व्हिडिओला तुम्हाला प्रॉब्लेम आला ऐकायला, तर त्यासाठी खूप खूप मनापासून सॉरी आहे. तर नाश्ता वगैरे आटपून घेतलेला आहे मी, आणि आता हे जे आपले हिरवे टोमॅटो आहेत या टोमॅटोंची मी चटणी करणार आहे, म्हणजे की चटणी म्हणजे की असं स्टोअर करता येईल फ्रीजमध्ये अचार टाईप, तर टोमॅटोचं लोणचं म्हणू शकतो. त्यासाठी मी इथे थोडंसं जिरे मोहरी आणि इथे घेतलेलं आहे मेथी दाणा आणि कलौंजी, या सगळ्यांना मी आता भाजणार आहे. सोबतच मी इकडे लगेचच हे हिरवी मिरची आणि लसूण पण घेतलेला आहे. तर आता ह्या साऱ्या गोष्टी मी भाजून घेणार आहे आणि याची पावडर करणार आहे छान अशी, थोडीशी दरदरी म्हणजे जास्त पण बारीक नाही. आणि हे टोमॅटो कट करून घेऊन याला आपल्याला थोडंसं चिंच घालायचं आहे. चिंच पण नीट करून घेतलेली आहे. चिंच आणि टोमॅटोला छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि मग ग्राइंड करायचं हे सगळं. तर हे आज मी मस्त असं टोमॅटोचं लोणचं म्हणू शकतो किंवा चटणी म्हणू शकतो, तर ते करणार आहे आणि हे स्टोअर करून ठेवणार आहे छान असं फ्रीजमध्ये, म्हणजे जेव्हा माझे मिस्टर भारतातून येतील तेव्हा त्यांना टोमॅटो खायला तर भेटले नाही, पण हे टोमॅटोची चटणी किंवा हे लोणचं टेस्ट करता येईल त्यासाठी. तर येथे मी सगळे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, असे चकते म्हणजे त्याच्या चकत्या केलेल्या आहेत, आणि यांना आता छान चिंच घालून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं असं पाणी घालणार आहे शिजण्यापुरतं आणि याला आता आपण शिजायला ठेवूयात. पावडर करून घेतलेली आहे
मस्त अशी भाजलेली आहे सगळ्या मसाल्यांची. तर माझं तांदूळ संपलं होतं तर मी हे घेऊन आलेले आहेत तांदळाचे पॅकेट्स. हे रोज आपल्याला लहान मुली असल्यामुळे रोज मऊ भातासाठी लागणारा हा जीरा राईस आणलेला आहे छोटासा असा. आणि हा आहे इडली राईस, कारण की आपल्याकडे इडली डोसे खूप होतात ब्रेकफास्टमध्ये, त्यामुळे 5-5 किलोचे पॅकेट्स आणले ना तर खूप दिवस तांदूळ जाते. आता हे तांदूळ संपलेलं आहे तर हे पॅकेट्स मी अशा प्रकारे डब्बे आणलेले आहेत गव्हाचं पीठ ठेवण्यासाठी किंवा माझे तांदूळाचे डब्बे सारे हे अशा प्रकारच्या डब्यांमध्ये मी स्टोअर करते, म्हणजे ते खराब पण होत नाही धान्य आणि व्यवस्थित काढता पण येतं आपल्याला. इथे चिंच घालून जो आपला टोमॅटो शिजायला ठेवला होता तो इथे छान असा शिजलेला आहे. सोबतच ही तळलेली हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता हे सगळं आता मी हे मिक्सरच्या जारमध्ये घालणार आहे आणि याची छान अशी पेस्ट करून घेणार आहे. आता यामध्ये मी घालणार आहे थोडंसं सॉल्ट आणि यामध्ये जो मसाला आपण तयार केलेला आहे जिरा पावडर वगैरे, तर ते पण मी यामध्ये ॲड केलेलं आहे. इथे मस्त अशी फोडणी देऊन झालेली आहे या टोमॅटोच्या चटणीला. 11:30 वाजलेली आहे आणि मी आता पळत आहे श्रीमईला घेण्यासाठी, कारण की मी 11:30 निघते म्हणजे 12:45 पोहोचते स्कूलमध्ये तिला पिकअप करायला. तर आता ऑलरेडी उशीर झालेला आहे, मी आधी तिला घेऊन येते आणि त्यानंतर ना तुम्हाला भेटते. फ्रेंड्स सोबत प्ले केलं, लेट्स गो. चला प्रिशा. आज नसतो प्रेशाचा क्लास. चलो 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 चलो. श्रीमईला मी स्कूलमधून पिकअप केलं, आल्यानंतर मी तिला जेवायला घातलेलं आहे आणि ही आपली ग्रीन टोमॅटोची चटणी पण थंड झालेली आहे. तिला मी काचाच्या जारमध्ये भरून छान असं पॅक झाकण पण लावलेलं आहे, त्यामुळं आता ही जास्त दिवस टिकण्याची शक्यता आहे, कारण की याच्यात मी खूप छान असं कडकडीत तेलाची फोडणी घातली आणि जास्त तेल घातल्यामुळं टिकण्याची शक्यता आहे. याच्यात पाण्याचा वापर पण फार कमी आहे. जे आपण टोमॅटो शिजवताना थोडंसं पाणी टाकलं होतं ते पण सगळं संपलं होतं, म्हणजे की टोमॅटो शिजताना ते सगळं पाणी उडालेलं होतं. तर आय होप ही राहील 1-2 आठवडे ही चटणी आणि आता ही आपण फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहोत. तर सीमा पण आली आहे स्कूलमधून, ती टायर्ड झाली आहे त्यामुळे आता तिला बोलायला. आपलं टोमॅटोची झाडं काढून झाल्यानंतर ना अर्धच काम सोडलं होतं, कारण की आपल्याला मला शर्वरीला पिकअप करायला जायचं होतं स्कूलमध्ये. आता मी श्रीमईला जेवायला घातलेलं आहे आणि ती थोडा आराम करते, टीव्ही पाहते, तोपर्यंत आता मी राहिलेलं हे सगळं काम आपलं कंटिन्यू करते. तर खूप साऱ्या कुंड्या आधी मधी झालेल्या आहेत त्या ठेवायच्या आहेत, कारण की ना मध्यंतरी इतकं बिझी आहे ना की स्कूल, दोघी मुलींचं स्कूल, त्यानंतर ना त्यांची डान्स प्रॅक्टिस वगैरे, ना ह्याच्यात गार्डनकडे वेळ झालाच नाही द्यायला बिलकुल पण. त्यात गणेश उत्सव होता, गणपती बाप्पा आले होते घरी, त्यामुळं एकटीची माझी खूप सारे ना तारेवरची कसरत होत होती, त्यामुळं ना कुठलं तरी एक काम करायला गेलं ना एक निसरतं, त्यामुळं आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. त्यात हे वेदर सतत आभाळ आलेलं आणि गेले 1 आठवडाभर सतत पाऊस होता, त्यामुळं ना पावसात आपण काहीच करू शकत नाही. शिवाय आता नेदरलँड्समध्ये युरोपमध्ये पानगळतीला सुरुवात झालेली आहे हळूहळू, त्यामुळं जी झाडं आहेत त्यांची पण पानं गळायला लागलेली आहेत. तर सतत आता पालापाचोळा होतो आणि यावर्षी मी खूप भाज्या लावल्या होत्या, खूप म्हणजे भयानक, त्यामुळे ना खूप साऱ्या कुंड्या दिसतात. त्यात काय आहे ना, आपला गार्डनचा एरिया हा बॅक यार्ड आहे, ते त्याची लेंथ कमी आहे, कारण की एक प्लस पॉईंट आहे जे आपल्याला बॅक हे दिलेलं आहे स्टोरेज दिलेलं आहे ते तिकडल्या साईडनी खूप मोठं आहे, म्हणजे बाकीच्यांचं जेवढं गार्डन आहे ना त्याच्यामधलाच अर्धाच भाग आम्हाला गार्डन दिले आणि बाकीचं सगळं स्टोरेज मोठं दिले कॉर्नर हाऊस असल्यामुळे, बिकॉज ऑफ तिकडून पण आम्हाला डोर आहे मोठं स्टोरेजला आणि तिकडून आम्ही जेव्हा बाहेर जाऊ शकतो, म्हणजे जेव्हा बाहेर जायचं आहे ट्रॅव्हलिंग करायला वगैरे, तर आम्ही आरामात आमची कार स्टोरेजमध्ये लावू शकतो, एवढं मोठं आमचं स्टोरेज आहे. तसंच आमचे जे नेबर आहे त्यांचं एवढं मोठं स्टोरेज नाही आहे, त्यांना जे त्यांचं जे गार्डन आहे ते खूप मोठं आहे, स्टोरेज छोटं आहे, त्यामुळं आम्हाला दिलेला प्लस पॉईंट आहे की आमचं गार्डन छोटंसं आहे आणि आमचं स्टोरेज मोठं आहे, त्यामुळं यावर्षी खूप सारे झाडं लावले. तर ते आलेली रोपटे कुठं लावणार म्हणून खूप साऱ्या कुंड्या आणल्या आणि त्या कुंड्यांमध्ये ते सगळी झाडं लावली आणि घर आम्ही
खूप आधी घेतलेले, म्हणजे की 2017 घर घेतलंय. आणि आमचे जे फ्रेंड्स आहे ज्यांच्या बरोबर एक कमेंट आली होती आणि कम्पॅरिझन केलं खूप वेळा की त्यांचं गार्डन खूप सुंदर आहे, कारण त्यांनी नवीन घर घेतलेलं आहे आणि त्यांनी म्हणजे बांधकाम सुरू होण्याआधीच त्यांनी त्यांचं घर याचं बुकिंग केलं होतं. त्यांनी नंतर ते घर बांधत असताना सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत. आम्ही आणि आम्ही त्यांच्यापेक्षा खूप यंग आहोत ज्यांच्या तुम्ही आमची तुलना करत आहात ज्यांच्याबरोबर. प्लस त्यात आम्ही जेव्हा घर घेतलं ना 2017, त्याच्या आधी आम्ही पुण्यातही घर बुक केलं होतं, त्यामुळे पुण्यातलं घर आणि इथलं घर त्यामुळं ना सगळीकडं मॅनेज करणं आपल्याला खूप एकदम कटुकट असतं ह्या साऱ्या गोष्टी करताना. त्यामुळं ना हे अजून आमचं घराचं या घराचं रिनोव्हेशन व्हायचं बाकी आहे गार्डनचं, आणि हे जास्त गरजेचं नाही वाटलं आम्हाला गार्डन लगेच रिनोव्हेशन करणं दिलं नाही, कारण आमच्या मुली पण छोट्या आहेत आणि त्यांच्याकडे पण जास्त लक्ष द्यावं लागतं, कारण मग इथे सगळं बांधकाम वगैरे सुरू झालं तर लहान लहान लेकरं म्हटले की किती सारे धडपड करतात. त्यामुळं सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप होतील आणि मला वाटतं की तुमचा सगळ्यांचा सपोर्ट राहिला तर सगळं काही मॅनेज करेल आपण ना, मोठ्यांचे आशीर्वाद असतील तर. आणि माझी आई नेहमी म्हणते की श्वास हा खूप मोठा आहे, कारण की ना तो घ्यायचं म्हटलं ना की सगळ्या काही गोष्टी स्टेप बाय स्टेप होतात आणि इतरांशी कम्पॅरिझन न करता आपण आपल्या मार्गाने चालत राहिलो तर आपल्याला जे काही हवं आहे ते सगळं अचीव करू शकतो. त्यामुळं मी खूप समाधानी आहे माझ्या या सगळ्या लाईफमध्ये की कोणाशी कम्पॅरिझन करून मी माझ्या डोक्याला त्रास द्यावा किंवा माझ्या मिस्टरांच्या डोक्याला मला हेच हवं, मला तेच हवं, माझ्या फ्रेंड्सकडे हे आहे मला ते पाहिजे असं नाही. दोघांचा संसार आहे, दोघांनी तेवढीच मेहनत करावी, तेवढं जे ज्या गोष्टी हव्या आहेत त्या कराव्या. त्यामुळं कधी कधी एखादी कमेंट येते आणि ते आपल्या मनाला लागून जाते. 5 minutes later तर हे बघा अशा प्रकारे मी कुंड्या सगळ्या साईडला करून केलेलं आहे सगळं गार्डन क्लीन. श्रीमय तिकडून आवाज देते. हाय श्रीम. तर आता असं झालेलं आहे सगळं क्लीन अँड नीट नीट कर. तुम्ही म्हणाल की अशा मग मध्ये एका ठेवल्या होत्या साऱ्या कुंड्या, त्याचं एक रिझन आहे की जसं जसं सूर्यप्रकाश येईल कधी कधी ना ऊन पार इकडल्या साईडला येतं, मग आपल्याला आपल्या झाडांना जर ऊन द्यायचं असेल ना सतत रात्रभर पाऊस झाला असेल तर ह्या साईडच्या ह्या साऱ्या कुंड्या इकडल्या इकडं मूव केल्या जातात, म्हणजे की त्यांना सूर्यप्रकाश भेटावा म्हणून. तर मध्यंतरी सतत पाऊस येत होता तर आम्ही अशा कुंड्या हलवायचो सतत इकडून तिकडे तिकडून इकडे, त्यामुळं त्या अशामध्ये सगळ्या ठेवल्या होत्या. आणि इथे सगळं तुम्हाला तर माहिती आहे टोमॅटोने गच्च भरलं होतं, त्यामुळं ह्या आपण झाडांना सगळं ऊन भेटावं सूर्यप्रकाश भेटावा त्यामुळं ह्या साऱ्या कुंड्या इकडं होत्या. आता झालेलं आहे सगळं क्लीन नीट नीट. काय झालं बोट अडकून घेऊ नकोस दारात. आणि ही अशी लगबग असते मुलांची मध्ये मध्ये हो की नाही. येथे घेतलेलं आहे मी मिल्कशेक बनवून. हे आळूची देठ आहेत राहिलेली, मध्यंतरी आळूची पानं आणली होती तर त्याची देठ ठेवलेली. आज संध्याकाळी जेवणात पालकाची गरगट्टा भाजी करते आहे त्यामुळं म्हटलं की ही देठ छान अशी सोलूयात आणि त्याच्यात घालून टाकूया, म्हणजे की एक टेस्ट पण येते भाजीला आणि देठ पण कामी लागतील. तर हे देठांना आहे ना असं करून ह्याची ही सगळी साल काढून टाकायची आणि मग मधला जो भाग असतो तो कट करून घ्यायचा. आहे चहा उकळण्यासाठी. स्कूलमधून आलेली आहे शर्वरी आणि तिच्यासाठी आणि शिमेसाठी हा लाडू. वेलकम. कोणाला आवडतात राजगिऱ्याचे लाडू? शिमेल पण आवडते, दीदीला पण आवडते. हो चला खा. काल मी एक कोथिंबीर घेऊन आले परंतु काल इतकी धावपळ होती ना की कालच्या गडबडीत तिला नीट करायचं राहून गेलेलं आहे आणि अशी ओली पाणी मारलेलं असतं त्यामुळं लगेचच ह्या कोथिंबीरीला किंवा ह्या पालेभाज्यांना लगेचच क्लीन करून फ्रीजमध्ये छान स्टोअर केलं ना मग खूप दिवस टिकतात ह्या भाज्या.
त्यामुळे मी आता तिला घेतलेलं आहे क्लीन करण्यासाठी. आणि स्वयंपाकाची ही घाई चालू आहे. इकडे लगेचच मी कुकरमध्ये भात आणि पालक आळूची देठ ते शिजायला ठेवलेले आहेत, कारण की परत 6 वाजता स्कूलमध्ये जायचं आहे. आज पेरेंट्स टीचर मीटिंग आहे, स्कूलमध्ये पेरेंट्स टीचर मीटिंग आहे, त्यामुळं मला परत 6 वाजता स्कूलमध्ये जायचं आहे. आणि यावेळेस संध्याकाळी ठेवलेली आहे टीचर मीटिंग, कारण की 3 वाजता स्कूल सुटल्यानंतरही टीचर लोकांनाही थोडं रेस्ट पाहिजे ना, त्याच्यामुळं दरवेळेला लगेच असतं स्कूल संपल्यानंतर ना. आणि येथे नेदरलँड्समध्ये 10-10 मिनिटाचे स्लॉट असतात, तर ते जे ॲप आहे स्कूलचं त्याच्यावरती टीचर्स टाकतात आणि मग नंतर मग तुम्हाला जो सुटेबल आहे त्यानुसार तुम्ही टाईम लगेच सिलेक्ट करायचं तुमच्या मुलाचं नाव टाकून, की लगेचच तिथे टिक मार्क होते आणि टाईम आणि वार त्या दिवशीचा बुक होतो आपल्यासाठीचा. तर मी 6:50 घेतलेली आहे अपॉइंटमेंट, आणि त्याच्यानंतरची मी म्हटलं की खूपच उशीर होईल त्यामुळे मला एकच भेटली 6:50 ते 7, तर ती मी पटकन अशी बुक केली. आणि त्यामुळे म्हटलं स्वयंपाक लवकर करून ठेवावं, कारण एक उपवास आहे आणि तिकडून येऊस तर मला 7:15-7:30 होतील. मग आल्यानंतर ना खूप भूक लागलेली असते आपल्याला एक उपवासाच्या दिवशी, त्यामुळे म्हटलं सगळा स्वयंपाक आटपून ठेवावा म्हणजे की आलं की पटकन लगेच जेवण करता येईल. तर येथे माझा सगळा स्वयंपाकही झालेला आहे, पोळ्या करून झालेत, राईस झालेला आहे, येथे पालक घरगट्टा भाजी आणि येथे ढोबळी मिरची बनवलेली आहे सुक्की. स्लाइडिंग करते कम 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 शिमे कम फास्ट. इतकी कडाक्याची भूक लागली, 8:15 आणि आज जेवणामध्ये आहे मस्त अशी पालक गरगट्टा भाजी, पोळी आहे, इथं सकाळी केलेली टोमॅटोची चटणी आहे आणि भरली. आता ह्या छान जेवणाचा आस्वाद घेतो आणि जेवल्यानंतर निवांत तुम्हाला भेटतो. जेवण झाल्यानंतर ना आम्ही आलेलो आहोत झोपायला आणि श्रीमयीला ते डान्सचे गाणे स्टेप्स इतक्या पाठ झालेत की ती सतत डान्स करत असते, तिच्यात इतकी एनर्जी आहे. आम्ही दोघी थकलेलो आहोत, मी आणि शर्वरी. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा. लवकरच भेटते नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना शुभरात्री, बाय बाय.